आजच्या या एपिसोडमध्ये आपण ऑब्जेक्ट ड्रॉइंग बकेट याचे ड्रॉइंग आणि कलरिंग एकदम क्विकली आणि इझिली अशा पद्धतीने करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सुरुवातीला त्या बादलीच्या उंचीचा आणि रुंदीचा एक असा आयत काढायचा आहे. रुंदीपेक्षा त्याची उंची जास्त असेल, त्यानंतर त्याची सेंटरची रेषा, आणि इथे एक असा आपण हा जो आयत काढला आहे त्या आयताचा उपयोग आपण बकेटचं ड्रॉइंग करण्यासाठी करणार आहोत. या आयताच्या बाहेर आपल्याला जायचं नाही. ही जी मी पेन्सिल वापरत आहे ती HB पेन्सिल आहे, आणि या पेन्सिलच्या मागे हे पेन्सिलचं हँडल मी इथे लावतो आहे. पेन्सिल छोटी झाल्यानंतर ती अशी पकडता यावी म्हणून असे हँडल बाजारामध्ये मिळतात, त्याचा मी उपयोग करतो आहे. हे पहा, या पद्धतीचा आपला उभा आयत काढून झाला आहे. आता आपलं ड्रॉइंग याच्या बाहेर जाणार नाही. आता बादलीचा गळा आपल्याला किती मोठा दिसतोय त्या प्रमाणात इथे आपल्याला एक लंबगोल घ्यायचा आहे या पद्धतीने. त्यानंतर हा लंबगोल आयताला इथे चिकटलाय, इथे चिकटलाय आणि इथे चिकटलाय. आता इथून खालच्या दिशेला एक थोडी तिरपी रेषा अशी खाली येते या पद्धतीने, इकडे पण या पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो, शक्यतो ऑब्जेक्ट ड्रॉइंग, वस्तुचित्र, स्टील लाईफ, स्थिरचित्र आणि मेमरी ड्रॉइंग यामध्ये तांत्रिक साधनाचा उपयोग करायचा नाही, म्हणजे कंपास, पट्टी. आता ही सरळ रेषा घेण्यासाठी देखील पट्टीचा उपयोग करायचा नाही. आता हा जो वक्र भाग आहे, जी वक्र रेषा आहे, तशीच वक्र रेषा आपल्या इथं घ्यायची आहे या पद्धती. त्यानंतर अजून एक तिसरी वक्र रेषा आपल्याला घ्यायची आहे या पद्धतीने, आणि इथे थोडी तिरपी या पद्धतीने. हा या बकेटचा बेस झालाय. आता एवढं काम झाल्यानंतर आपल्याला या बकेटचा काट काढायचा आहे, म्हणून त्या वक्र रेषेच्या बाजूने एक आपल्याला पुन्हा लंबगोल काढायचा आहे या पद्धतीने. आणि या तिरप्या रेषेला ही रेषा अशी पॅरलल येईल, आणि या तिरप्या रेषेला ही पॅरलल येईल. आता याला पॅरलल ही कर्व लाईन येईल, वक्र रेषा येईल अशा पद्धतीने. हा झाला या बकेटचा काट. त्यानंतर अशी उभी रेषा, आडवी रेषा, इथे या बकेटचा कान, म्हणजेच इथे या बकेटचं जे हँडल आहे ते लावलेलं असतं या पद्धतीने. या पद्धतीने आपण बकेटचं ड्रॉइंग पूर्ण केलंय. आता हा पेपर आपल्याला उलटा समोर धरायचा आहे आणि त्या बकेटचं आपण निरीक्षण करायचं आहे. आपली बकेट कुठे चुकलेली आहे, कुठे दुरुस्त करायची आवश्यकता आहे. पाहता या भागामध्ये इथे अशी दबल्यासारखी वाटते. इथे जर तुम्ही अशी स्केल मांडून पाहिली अशा पद्धतीने, तुमच्या लक्षात येईल इथे दबलेली होती. ती व्यवस्थित करून घेतलेली आहे. इथे थोडी या पद्धती अशा पद्धतीने आपलं हे ड्रॉइंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण याला ब्लॅक स्केच पेनने आउटलाईन करून घेत आहोत. आउटलाईन करत असताना एकदम शांतपणे, घाई न करता आउटलाईन करायची आहे, कारण की पेन्सिलचं चुकल्यानंतर आपण ते खोडू शकतो, इरेज करू शकतो. पण स्केच पेनचं जर आपल्याकडनं चुकलं तर ते इरेज होणार नाही.
या पद्धतीने। आता हे स्केचपेनची जी आउटलाइन आहे तिला थोडं सुकू द्यायचं आहे आणि नंतर आपण हे साइडचं जे आहे पेन्सिल काम ते इरेज करायचं आहे। आता आपण याला ऑइल पेस्टल या माध्यमामध्ये कलर करूया। ऑइल पेस्टल घ्यायचे आहेत, त्याबरोबर असा सुती कपडा एक लागेल आणि या पद्धतीच्या काही कॉटनच्या इयरबड्स लागतील। आता या वस्तूवर डाव्या बाजूने प्रकाश आलेला आहे म्हणून त्या ज्या सावल्या आहेत त्या उजव्या बाजूला पडतील, पण इथे त्याच्या विरुद्ध होणार आहे, इकडे लाईट पडणार आहे या बाजूला। आता या रेषा अशा वक्र आहेत, तो ऑइल पेस्टल देखील असाच चालवायचा आहे। हा जो काट आहे त्यावर एकदम लाईट असा फिकट असा चालवायचा आहे आणि सुती कापडाने या पद्धतीने तो असा मिक्स करायचा आहे। या पद्धतीने आता हा पर्शियन ब्ल्यू, आपण आधी लाईट ब्ल्यू वापरला, आता हा पर्शियन ब्ल्यू इकडे द्यायचा आहे त्याचा डार्कनेस वाढवण्यासाठी, शॅडोचा भाग दाखवतो। आता इथे मिक्सिंग करत असताना इथे छोटी जागा आहे, छोटा पार्ट आहे म्हणून इथे इयरबड वापरायचे आहेत, किंवा असं बोटाने जरी मिक्सिंग केलं तरी चालते। आता ब्लॅक ऑइल पेस्टल घेतला मी आणि इथे या पद्धतीने देत आहे, त्यावर ब्ल्यू पर्शियन ब्ल्यू ऑइल पेस्टल फिरवतोय, व्यवस्थित मिक्सिंग करून घेतोय या पद्धतीने। त्यानंतर हा जो पर्शियन ब्ल्यू कलर आहे तो इथे चालवायचा आहे, म्हणजेच इथे त्या बकेटवर शॅडो पडलेली आहे, थोडा इथे चालवायचा आहे आणि मिक्सिंग करून घ्यायचं आहे या पद्धतीने। थोडा या बाजूला ब्लॅक फिरवायचा आहे म्हणजे इथे जास्त शॅडो पडलेली आहे या पद्धतीने। आता लाईट ब्ल्यू घेतला आहे आणि आता पहा ही रेषा कशी आहे, स्ट्रेट आहे, उभी आहे, थोडी उभी तिरपी आहे, म्हणजेच हा जो मी ऑइल पेस्टल चालवतोय तो या पद्धतीने चालवतो, किंवा चित्र अशा पद्धतीने फिरून घेतलं तरी चालेल। आता इथे वस्तूवर लाईट पडलेला आहे कारण की आपण प्रकाश या बाजूने घेतलाय, म्हणून इथे मी काय करतोय कसा व्हाईट पॅच बकेटचा सोडतोय आणि हा लाईट ब्ल्यू इथे देऊन घेतो, ते थोडासा लाईट लाईट फिरवतोय। पर्शियन ब्ल्यू हा घेतलाय आणि इकडे जी सावली पडलेली आहे त्यावर देतोय, यावर पुन्हा हा लाईट ब्ल्यू फिरवतोय मिक्सिंगसाठी आणि पहा या सुती कपड्याच्या मदतीने आधी हा जो भाग आहे मिक्स करून घ्यायचा आहे। याचं जे हँडल आहे त्यावर देखील आपण इथे इयरबड वापरू,
आता या बाजूला पुन्हा आपण काय करतोय, ब्ल्यू कलरने, पर्शियन ब्ल्यूने त्याचा डार्कनेस वाढवतोय आणि त्यावर ब्लॅक कलर फिरवतो. इथे पण खाली फिरवा अशा पद्धतीने. आणि हा जो ब्लॅक आहे तो यामध्ये व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचा आहे. आता आपल्याला याची जी शॅडो आहे, पडछाया, ती दाखवायची. याच्या बेसला चिटकून एकदम तळाशी बुडाशी ब्लॅक कलर फिरवतो आहे मी. डाव्या बाजूने लाईट्स आल्यामुळे त्याच्या शॅडो कुठं पडणार आहेत, तर राईट साईडला, उजव्या बाजूला, या पद्धतीने. त्यामध्ये थोडा ब्ल्यू फिरवतोय, लाईट ब्ल्यू, कारण की बकेट ब्ल्यू आहे आणि त्याचा थोडा ट्रान्सपरंट लाईट यामध्ये, कलर लाईट यामध्ये येणार आहेत. आता शॅडोमध्ये जांभळा एक आपल्याला घ्यायचा आहे आणि इयरबडच्या मदतीने ते मिक्सिंग करून घ्यायचं आहे. आता ही जी पडछाया आहे ती पुढे लाईट होत जाणार आहे म्हणून त्यामध्ये मी थोडा बाजूने व्हाईट मिक्स करतोय या पद्धतीने, म्हणजे ती पुढे पुढे अशी लाईट झालेली दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, हा जो इथे तुम्हाला व्हाईट दिसतोय तो आपण पेपरचा व्हाईट सोडला होता, इथे पण पेपरचा व्हाईट सोडला होता. तसं जर आपल्याला शक्य झालं नाही तर तुम्ही या पद्धतीने व्हाईट पेस्टलच्या मदतीने इथे लाईटनेस आणू शकता या अशा पद्धतीने. या पद्धतीने आपण हे आजचं बकेटचं ड्रॉइंग एका सोप्या पद्धतीने कंप्लीट केलेलं आहे. अशा प्रकारचं स्केचपेनने आउटलाईन करून त्यामध्ये ऑइल पेस्टलचे रंग भरून सुंदर रंगकाम होऊ शकतं, ऑब्जेक्ट ड्रॉइंग सुंदर कलरिंग होऊ शकतं हे आपण आज पाहिलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सच्या मदतीने नक्की मला कळवा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि परीक्षेमध्ये आजच्या या व्हिडिओचा तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉइंग आणि स्टील लाईफमध्ये उपयोग करून घ्या. भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.